ठसा उमटवला आहे. ही आनंदाच्या आणि समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी पारंपरिक कारीगरांचे कौशल्य टिकावं आणि त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी विश्वकर्मा म्हणून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या 30 लाख कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. सुतार, विणकर, लोहार, नाभिक, चर्मकार, सुवर्णकार, कुंभार, गवंडी, शिंपी, धोबी अशा देशभरातल्या 140 जाती समूहांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या सहीचे पत्र सुद्धा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार आहे. सर्व समाजाची काळजी घेणारा पंतप्रधान आपल्या देशाला लाभला आहे हे आपलं भाग्य आहे. देशाच्या विकासासाठी आणि पाठीशी आपली शक्ती आपण सर्वजणच उभी करूया. खरं सांगायचं तर आपल्याला या स्नेहमेळाव्याचा मला आमंत्रण मिळालं आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांना बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचं मला मनापासून आभार मानायचे आहेत. खरं तर प्रत्येक समाजाच्या काही ना काही जेव्हा भेटते तेव्हा अडीअडचणी असतात. दादांनी बारामतीकरांसाठी जे काम केलेलं आहे ते मी नवीन सांगायला नको आणि ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. प्रत्येक समाजासाठी तळागाळातल्या शेवटच्या लोकांपर्यंत प्रत्येक माणूस कसा समाधानी राहील यासाठी आदरणीय दादा रात्रंदिवस झटताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ते काम करत असताना ते कसं चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे, प्रत्येक माणसाची आडी अडचण कशी सुधारली पाहिजे हा सतत त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. त्यामध्ये कुठल्या जातीचा असेल, कुठल्या समाजाचा असेल, कुठल्या थरातला असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, ग्रामीण असेल असं कधी त्यांनी भेदभाव केलेला नाही. प्रत्येक बारामतीकर हा माझ्याच कुटुंबातला माणूस आहे हे तत्व त्यांनी आजपर्यंत पाळलेलं आहे आणि त्यासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत आणि म्हणूनच आज आपल्याला बारामतीचं जे वेगळं स्वरूप दिसत आहे ते आपण सगळ्यांच्या समोर आहे. आज बाहेरूनही काही मंडळी आलेली आहेत, काही जलगदरजीवरून आलेले आहेत, काही पुण्यावरून आलेले आहेत, त्यांनाही बारामतीचं स्वरूप ते पाहत असतील, त्यांना इतर ठिकाणचं आणि बारामतीचं वेगळं पण कळत असेल. जे बारामतीचा पॅटर्न आहे तो खरोखरच वाखाण्याजोगा आहे पण ते आपणच आपलं कौतुक करणं तसं काही श्रेयस्कर नाही. पण मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की दादांचा नेहमीच हा प्रयत्न राहिलेला आहे की प्रत्येकासाठी कळकळीच्या भावनेनं त्यांच्या आडीअडचण्या कशा सोडवल्या जातील हा प्रयत्न नेहमीच त्यांचा राहिलेला आहे. बारामतीचा कोणी व्यक्ती असो दादांनी पुढे येऊन पहिलं त्यांचं काम कसं होईल आणि होणार असेल तर कसं ते लगेच पार पडेल यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही आपल्या अडचणी असतील, आताच मला त्यांनी मंदिराबाबत जे किरण गुजर साहेबांना पत्र दिलं आहे तेही शाकंभरी मंदिरासाठी ज्या काही त्यांच्या अडीअडचणी आहेत किंवा इतर ज्या सरकारमधील अडीअडचणी असतील त्या आम्ही दादांपर्यंत पोचवण्याचा लगेच प्रयत्न करणार आहे. त्या जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या दादां सोडवण्याचा प्रयत्न करतीलच आणि याची मला खात्री आहे की त्यांच्यापर्यंत त्या गेल्या आणि ते त्यांच्या आवाक्यात असतील तर त्या नक्कीच लगेचच सोडवण्यात दादा कसूर करणार नाहीत आणि ही मला वाटतं सगळ्यांनाच खात्री आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर ज्या शक्य असतील त्या दादा नक्की गोष्टी करतील असं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छिते. आपण सगळ्यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं, आपण बारामतीकरांनी नेहमीच आदरणीय दादांना साथ दिलेली आहे, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला आहात, प्रेम दिलेलं आहे
आणि इथून पुढेही हाच पाठिंबाने हेच प्रेम तुम्ही देणार आहात ही खात्री बाळगते. आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आज अनेक वयस्कर मंडळी इथे आहेत. दादांचा स्वभाव कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दादा जितके कडक आहेत तितकेच भावनिक सुद्धा आहेत. दादांचा स्वभाव कधीच असा कधीही कुणाचा अनादर करायचा नव्हता किंवा नाही. दादा रोखठोक बोलत असतील त्यांचा आवाजच मोठा आहे सगळ्यांना माहिती आहे. शेतकरीच असल्यामुळे रांगडा स्वभाव आहे त्यांच्या शब्दांमध्ये रांगडी भाषा असल्यामुळे रग आहे. त्याच्यामुळे साधं जरी बोललं तरी ते रागवल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे लोकांना. पण बारामतीकरांना ह्याची सवय आहे त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव खूप बारामतीकर जाणून आहे. त्याच्यामुळे दादांनी ज्या काही भूमिका घेतल्या असतील त्या बारामतीकरांना खूप माहिती आहेत. इथून पुढे तुम्ही साथ दिलेली आहे आणि देणार आहात ही खात्री बाळगते. आपण सगळेजण या मेळाव्यासाठी आलात आणि मला तुम्हाला या निमित्तानं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आणि आयोजकांची मुख्यतः मी खूप आभारी आहे. धन्यवाद.